नमस्कार अॅग्रोनच्या मार्केट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात ठळक बातम्या पुढील आठवड्यात सोयाबीनच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता सोयातेलाच्या किमतीत सोमवारी वाढ वाढलेली मागणी आणि कमी उपलब्धता याचा हरभऱ्याच्या किमतीवर परिणाम आणि मक्याला किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दर आता पाहूयात सविस्तर बातम्या सोयाबीनला सध्या मध्य प्रदेशमधील इंदोर बाजारात तीन हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळतो आहे पुढील आठवड्यात सोयाबीनच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे पुढील आठवड्यापर्यंत सोयाबीनच्या किमती चार हजार दहा ते चार हजार पंचवीस रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे क्रससाठी प्रक्रियादारांकडून सोयाबीनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे याचा परिणाम किमतींवर झाला आहे भविष्यात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता असल्यानं सोया तेलाच्या किमतीत सोमवारी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे मध्य प्रदेशमधील इंदोर बाजारात सोमवारी सोया तेला नऊशे सत्तेचाळीस ते नऊशे पन्नास रुपये तर सॉल्वंटला आठशे पंच्याण्णव ते नऊशे रुपये प्रति दहा किलो इतका दर मिळाला आहे यंदा सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात झाली मात्र मध्य प्रदेशातील सततच्या पावसामुळे पिकाचं नुकसान झाल्यानं बाजारात अपेक्षेपेक्षा कमी आवक होत आहे भविष्यात सोयाबीनच्या किमती आणखी वाढण्याची अपेक्षा असल्यानं उत्पादकांनी सोयाबीन विक्री न करता साठवणूक करण्यास पसंती दिली आहे आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांकडून हरभऱ्याची मागणी वाढली आहे अशात वाढलेली मागणी आणि कमी उपलब्धता याचा परिणाम हरभऱ्याच्या किमतीवर होत आहे सध्या दिल्ली बाजारात हरभऱ्याला पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पर्यंत जर मिळतो आहे वाढलेल्या मागणीमुळे या किमती पुढील एका आठवड्यात पाच हजार सातशे ते पाच हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाण्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे तमिळनाडूतील इरोड बाजारात सोमवारी एक हजार बेचाळीस बॅग हळदीची आवक झाली आहे यातील पंचावन्न टक्के हळद व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे स्थानिक मागणी अधिक नसल्यानं व्यापारी सध्या मर्यादित खरेदी करत आहेत अतिशय विचारपूर्वक करत असल्याचं संघटनेचे अध्यक्ष आर के भी रविशंकर यांनी सांगितलंय सोमवारी हळदीच्या किमती स्थिर राहिल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय विक्री यार्डात सोमवारी हळदीला चार हजार नऊशे चौदा ते पाच हजार आठशे एकोणसाठ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला यंदा माक्याची किमान आधारभूत किंमत एक हजार आठशे पन्नास इतकी जाहीर केली गेली आहे मात्र कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पसरलेल्या अफवांमुळे याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झाला पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगासाठी मक्याचा वापर केला जातो त्यामुळे पोल्ट्री उद्योगाच्या नुकसानीचा परिणाम मक्याच्या दरावर झाला आहे सध्या हा व्यवसाय सुरळीत झाला असला तरी मक्याचे दर मात्र आठशे ते एक हजार दोनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल म्हणजेच एम एस पीपेक्षा बरेच कमी आहेत अतिरिक्त साठा तसंच मर्यादित मागणी यासारख्या कारणांमुळे सोमवारी साखरेच्या किमतीत घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे वाशी घाऊक बाजारात सोमवारी साखरेच्या किमतीत क्विंटल मागे दहा ते वीस रुपयांची घट झाली आहे वाशी बाजारात तेच ग्रेड साखरेला तीन हजार शंभर ते तीन हजार एकशे सत्तर रुपये तर एम ग्रेडला तीन हजार एकशे सत्तर ते तीन हजार दोनशे पन्नास रुपये इतका दर मिळाला आहे याशिवाय बाजारपेठांमधील साखरेच्या किमतीतही सोमवारी वीस रुपयांची घट झाली आहे मुग वगळता इतर कडधान्याच्या किमतीत सोमवारी मध्य प्रदेशच्या इंदोर बाजारात घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे वधारलेल्या किमतींमुळे खरेदीत घट आल्यानं किमतीवर याचा परिणाम झाला आहे मुगाच्या पिकाचं पावसामुळे नुकसान झाल्याचं वृत्त समोर येत असल्यानं साठवणूकदारांनी चढ्या दरातही खरेदी कायम ठेवल्यानं मुगाच्या किमतीत वाढ झाली आहे सोमवारी मुगाला आठ हजार तीनशे ते आठ हजार सहाशे इतका दर मिळाला आहे तर तुरीच्या किमतीत क्विंटल मागे पाचशे रुपयांची घट झाली आहे मार्केट मध्ये आज इथेच थांबवा अधिक अपडेट्ससाठी अग्रोनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा